जय जगदम्ब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। स्वराज्य रक्षक संभाजी, भाग 10 जानेवारी 2020। प्रसंग पाचड येथील। ताराऊ राजाराम महाराजांना म्हणतात, पाणी घेऊन यायला उशीर झाला, कारण की बाहेर मोती पोवळे विकणारे व्यापारी आले होते। तेवढ्यात बाहेर सिदोजी आणि यसाजी यांच्या चर्चा चालू असते। व्यापारी म्हणतात, ताराबाई राणीसाहेब खूप चतुर आहेत, त्यांना शक आला असेल। आम्ही येथे एक पथक आणि साधूबाबा म्हणून काही माणसे बाहेर घेऊन आलो आहोत। सगळी व्यवस्था झाली आहे, पुढे कोसावर दुसरे पथक आहे। तुम्ही राजाराम महाराजांना आमच्या हवाली करा। यसाजी म्हणतो, ठीक आहे, तुम्ही रक्कम तयार ठेवा, आम्ही पुढचं पाहू। तेवढ्यात महाराणी येसूबाई पाजळच्या वाड्यात येतात आणि येसाजी सिदोजीला विचारतात, एवढा वेळ कुठे होतात? ते म्हणतात, आम्ही येथेच आजूबाजूला माणसांची आणि मोरया गोसावी चिंचवडमधील साधूबाबा आले आहेत, त्यांची चौकशी करत होतो। आणि राणीसाहेब म्हणतात, आता आम्ही रायगडावर जातो आहोत, लक्ष असू द्या। ताराऊंना ही बातमी कळते की महाराणी येसूबाई आले आहेत। त्या राजाराम महाराजांना सांगतात आणि त्यांना भेटण्यासाठी बाहेर येतात, परंतु राणीसाहेब तोपर्यंत तिथून निघून जातात, तिथे नसतात। इकडे राजाराम महाराज ज्या ठिकाणी झोपलेले असतात त्या घराची खिडकी चे गज येसाजी आणि सिदोजी कापू लागतात। त्यांना घेऊन जाण्यासाठी आणि राजाराम राजे यांना गुंगी देण्याचे औषध देखील त्यांनी तयार ठेवलेले असते। प्रसंग औरंगजेब दरबार येथील। वजीर औरंगजेबाला सांगतो की पाचड येथे राजाराम महाराज यांना आणण्यात आले आहे अशी खबर हेराने दिली आहे। हे ऐकून औरंगजेब बादशाह खुश होतो आणि म्हणतो, आपली एवढी चाल आता यशस्वी होते आहे। पुढील प्रसंग पाचड येथील। ताराऊ राजाराम महाराजांना झोपलेले असतात त्या ठिकाणी येतात, तेव्हा त्यांना बाहेरून आवाज कसला तरी आवाज येतो। तेव्हा त्या खिडकीमध्ये येऊन पाहतात आणि त्यांना वाटू लागते काहीतरी विपरीत होत आहे। महाराणी येसूबाई देखील रायगडावर गेलेल्या नसतात, त्या देखील तिथेच पाचड येथे दुसऱ्या वाड्यामध्ये असतात आणि त्यांच्या हाती काही सामग्री लागते, काही गोष्टी लागतात, ज्या की औरंगजेबाने पाठवलेल्या असतात। त्यावरून महाराणी येसूबाईंना पक्की खात्री होते की राजाराम महाराज यांच्याबरोबर काहीतरी दगाफटका होतोय। रात्री राजाराम महाराज यांना सिदोजी आणि येसाजी झोपलेले असतात त्या ठिकाणाहून बेशुद्ध करून जेथे मोगलांची माणसे असतात तिथे घेऊन येतात। ताराव झोपेतून उठून राजाराम महाराज आहेत का नाहीत ते पाहतात, मात्र राजाराम महाराज जागेवर नसतात। मात्र तेव्हा त्या शमशेर काढून तलवार काढून बाहेर येतात। महाराणी येसूबाई अगोदरच ज्या ठिकाणी राजाराम महाराज यांना घेऊन येणार असतात त्या ठिकाणी त्यांनी त्या माणसांना व्यापाऱ्यांना पकडलेले असते। येसाजी आणि सिदोजी तिथेच घेऊन येतात आणि रंगे हात पकडल्या जातात, त्यांना पळून पण जाता येत नाही। सगळे पकडले जातात आणि त्यांचा बेत फसतो। सिदोजी येसाजी क्षमा मागतात, परंतु महाराणी येसूबाई कडाडतात, खोटे बोलतात, तुम्ही आमच्याशी रायप्पा गिरफ्तार करा यांना आणि द्या तोफेच्या तोंडी। पुढील प्रसंग औरंगजेबाचा दरबार। औरंगजेबाला वजीर सांगतो की तुम्ही जो राजाराम महाराजांना गिरफ्तार करण्याचा प्रयत्न केला होता तो फसला गेला आहे। सगळे शिपाई हिरोजीची मुले पकडले गेले आहेत, त्यांना महाराणी येसूबाई यांनी पकडले आहे। हे ऐकून औरंगजेब संतापतो आणि म्हणतो, एक वेळेस देखील आम्ही स्वराज्याच्या विरोधात जिंकू शकत नाही। आणि मित्रांनो, आजचा भाग येतो समजो, परत एकदा स्वराज्याचे फितूर हे पकडले गेलेले आहेत स्वराज्याच्या विरोधात कारवाई करणारे। याबद्दल व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारील बेल आयकॉनवरती प्रेस करा येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स येण्यासाठी। जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।